आदरणीय दीपक जी सापळे साहेब सरपंच साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सुद्धा आदरणीय प्रकाश जी पाटील साहेबांचा शुभ सन्मान केला जावा। प्रकाश जी वेकंडे साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल, आदरणीय प्रकाश जी वेकंडे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल। मी आदरणीय सरपंच साहेब दीपक जी सापळे साहेबांचा शुभ हस्ते यावेळेस सन्मान केला जातोय। मायेची उबदार भगवी शाल, नक्कीच शिवसेनेची मुहूर्त मेढ रुवली, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी, त्यानंतर आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये ही शिवसेना रुजवली धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी, आणि त्यानंतर शिवसेनेची सातत्यानं सेवा करणारी ही सर्व दिग्गज मंडळी आपल्या व्यासपीठावरती आहेत। आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब त्यांच्या समवेत प्रकाशजी वेकंडे साहेब संपूर्ण मान्यवर जे जे व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्या सर्वांचं पुनश्च एकदा सन्माननीय रमजानबाई शेख, सन्माननीय शाहिदबाई शेख, संपूर्ण पळशीन गावाच्या वतीनं शब्द सुमारांनी पुनश्च एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो। थँक्यू। नक्कीच या स्पर्धेचे जनक आदरणीय रमजानबाई शेख, संपूर्ण खर्डी शहापूर विभागाची शिवसेनेची मुलुक मैदानी बुलंद तोफ अर्थातच रमजानबाई शेख यांचा शुभ सन्मान केला जाईल। मी आदरणीय शशिकांतजी घरत साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते रमजानबाई शेख या स्पर्धेचे जनक तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक यांचा शुभ सन्मान केला जावा। आपल्याच व्यासपीठावरती आपल्याच माणसाचा शुभ सन्मान आपल्याच माणसांच्या हाती होणं हे सुद्धा एक सद्भाग्य असतं मित्रांनो, आणि साहेबांचा यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती होत असताना आपण पाहतोय। थँक्यू सो मच साहेबांचं मी सुद्धा शब्द सुमनांनी मनपूर्वक आभार मानेन ज्यांच्या माध्यमातून मला सुद्धा या कार्यक्रमाचा छोटासा सहभागी होण्याची संधी मिळतीये। जाऊयात मैदान, नक्कीच या गावचं या विभागाची नक्कीच अनबान शान आदरणीय दीपकजी सापळे साहेब उपस्थित आहेत। मी हमीरजी शेख यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते दीपकजी सापळे साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे। लाडके सरपंच अतिशय गोड व्यक्तिमत्व, अगदी पहिल्या दिवसापासून जेव्हा जेव्हा आमची ओळख झाली त्या त्या वेळेला आम्हावरती सुद्धा सातत्यानं प्रेम करणारे व्यक्तिमत्व अर्थात सरपंच साहेब दीपकजी सापळे साहेबांचा यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। थँक्यू सो मच सर्व मान्यवरांचे पुनश्च एकदा शब्द सुमनांनी स्वागत करूया। जाऊया मैदानावरती, मैदानावरती होतीये द्वंद्वाला सुरुवात। एका बाजूनं टीम शेई शहापूर विभागाला बिलॉंग करणारी टीम, आणि दुसऱ्या बाजूनं भिवंडी पडगे विभागाला बिलॉंग करणारी टीम तळवली फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल। सामन्याला होते सुरुवात, नाणेफेक जिंकली टीम शेईनं, फिल्डिंगचा घेतलाय निर्णय आणि फलंदाजीचं पाचारण तळवली टीमला। सो मच सामन्याला होते सुरुवात। दोनही कर्णधार मित्रांनो नोंद घ्या, हा सामना तीन षटकांचा असेल। ए भगवे आमचे रक्त तळप षटकांचा असेल, दोनही कर्णधारांनी नोंद घ्या। एक षटकांचा मॅन्डेटरी पॉवर प्ले असेल, त्यानंतर तुम्ही तुमची फिल्डिंग सजवू शकता। नक्कीच चार षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी दिला जाईल, पंचांच्या माध्यमातून ही सूचना आपल्या सर्वांना देण्यात येते। चार षटकांसाठी दिली जातील 20 मिनिटं। सामन्याला होतीये सुरुवात, संपूर्ण टीम आमची सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळेल। विकेट किपर आहे, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट वरती क्षेत्ररक्षक नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल।
आणि नॉन स्ट्राइक एंड वरती आसिफ, स्ट्राइकिंग एंड वरती आसिफ आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला झाली सुरुवात, पहिला चेंडू अवांतर अपस्टंपच्या जास्त बाहेर, पण आमच्या बाजूला वळाले. या चेंडूला अवांतर घोषित केलं जात आहे आणि एका धावेनं धावफलकाला होती सुरुवात. तळवली टीमची धावसंख्या एक धाव बिनबाद एक सुरुवात झाली आहे. गोलंदाज रोहित, रोहितचा हा चेंडू फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्र रक्षक टिपलाय झेल, संपलाय खेळ, फलंदाज आसिफ बॅक. मित्रांनो जास्त वेळ टीम मीटिंग करू नका, 20 मिनिटांचा अवधी आपल्याला दिला जातोय चार षटकांसाठी. पहिला चेंडू अभांतर आला, त्यानंतर मात्र मोठा मासा गळाला लाभत असताना फलंदाज आसिफला माघारी पाठवलं. युवा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती रोहित डावखुरे हाताने गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुरे हाताचे गोलंदाज मित्रांनो नेहमीच ज्या वेळेस उजव्या हाताच्या फलंदाजासाठी गोलंदाजी करत असतात, नॅचरली अँगल क्रिएट करत असतात आणि नक्कीच त्यांना तो बेनिफिट मिळत असतो. यावेळेस गोलंदाजी मार्कवरती रोहित डावखुरे हाताने गोलंदाजी करतोय, संघासाठी एक चांगलं षटक सुरुवात केली आहे. फलंदाज आसिफला माघारी पाठवलं, यावेळेस पाहायला मिळेल नवीन फलंदाज स्ट्राइकिंग एंड वरती. हा डिटोर फलंदाज अर्कम पटेल टीम तळवलीच्या वतीनं डावखुरे हाताचा हा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. अर्कम ऑन अ स्ट्राईक, रोहितचा चेंडू शॉर्ट पिच पुल केलंय, जबरदस्त फटका, वन बाउंड. नक्कीच शिवसेनेचे मुहूर्तमेढ स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या महाराष्ट्रामध्ये रोवली आणि त्या रोपट्याचं आज वटवृक्ष होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. त्या शिवसेनेचं हे शीर्षक गीत आपल्याला ऐकायला मिळतं आणि हे गाणं ऐकावं आणि अंगावरती काटा उभा राहावा. थँक्यू सो मच डीजेवाल्या भाऊंचं सुद्धा मनपूर्वक आभार. गोलंदाजी मार्कवरती रोहित, रोहितवर चढवलाय हल्ला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार, धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 5 या आकड्यावरती, 5 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. आजचा दिवस आपण पाहतोय स्पर्धेचा पहिला दिवस, आदिवासी गट आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. रमजानभाई शेख यांचं कौतुक करावं लागेल कारण आदिवासी गट एक खेळवला गेला आपल्या सर्व आदिवासी बांधवांना सुद्धा साथीनं घेऊन चालणार हे व्यक्तिमत्व, त्यांच्यासाठी संधी दिली आणि यावेळेस संधी होती. उर्पी चेंडू मोठा प्रहार नक्कीच आला होता, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाण्यापासून नक्कीच अडथळा येतोय, टेक्निकल एरर, 2 धावांचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती 2 धावांनी वाढ होतीये, 7 ही धावसंख्या स्कोर कार्ड वरती. नक्कीच आपण चर्चा करत होतो रमजानभाई शेख यांची, ज्यावेळेस संकल्पना त्यांच्या डोक्यात आली त्यावेळेस त्यांनी नक्कीच आपल्या आदिवासी बांधवांसाठी सुद्धा एक गट ठेवला, त्यांच्यावरती सुद्धा प्रेम दाखवलं आणि आदिवासी गट आपल्याला पहिल्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळाले. आपले सर्व आदिवासी बांधव पहिल्या दिवस गाजवला, खांडीचा पाडा वक्रतुंड खांडीचा पाडा टीमनं क्वालिफाय झालेली ती पहिली टीम आपल्याला पाहायला मिळाली. दुसरा दिवस गाजवला टीम लाहे टीमनं आणि कालचा तिसरा दिवस जर आपण पाहिला असेल तर राये टीमनं गाजवताना आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच आमचं पळशीने गाव म्हटलं तर हिंदू मुस्लिम भाई भाई आम्ही सर्वजण एकत्र राहतो आणि आम्ही सर्वजण हिंदू मुस्लिम भाई भाई ही संकल्पना सातत्यानं आम्ही आमच्या हृदयात कोरून ठेवतो. तुम्हा आम्हा सर्वांसाठी एक मोठा आदर्श या गावानं नक्कीच घालून दिलंय. पुनश्च एकदा रमजानभाई शेख संपूर्ण पळशीन ग्रामस्थांचं मनपूर्वक आभार मानेन, ज्यांच्या माध्यमातून खरोखरच सर्व धर्म समभाव संकल्पना काय असते ती आम्हा सर्वांसाठी साकार करत असताना साबित करत असताना पाहायला मिळत आहेत.
गोलंदाजी मार्क वरती रोहित, या वेळेस श्रीवत्स अस्त्र बाहेर काढलंय. अस्त्र चालवत असताना फलंदाज आपण पाहत, मोहम्मदच्या बॅट मधन हा धमाका सौकार. चर्चा करत होतो मित्रांनो आपण, आपला भारत देश म्हटला म्हणजे लोकशाही प्रधान देश, आणि त्या लोकशाहीची एक संपूर्ण मजबूत आधारस्तंभ ज्या गोष्टीकडे पाहिलं जातं, हिंदू मुस्लिम भाई भाई, धर्म कुठलाही असू दे, जात कुठलीही असू दे, मात्र एका छत्राखाली एका साथीनं प्रेमानं सर्वजण आपण सर्वजण एकत्र राहत असतो, याचं ज्वलंत मूर्तिमंत उदाहरण आपल्याला या पलचिन गावाकडे पाहिल्यानंतर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. या स्पर्धेला भेट देण्यासाठी नक्कीच आपल्या तालुक्याचं माजी आमदार, एक युवा नेतृत्व अर्थातच शिवसेनेचा बुलंद आवाज, पांडुरंगजी बरोरा साहेबांचं थोड्याच वेळात शुभागमन होईल, त्यांचं सुद्धा आपण सर्वजण सातत्यानं डोळे लावून मित्रांनो वाट पाहत आहोत. जाऊया मैदानावरती, स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अरकम आणि त्याला साथ देत असताना मोहम्मद, ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन, नवीन गोलंदाज शेळी टीमच्या वतीनं इंट्रोड्यूस केला जातोय. गोलंदाज नितीन आपल्याला पाहायला मिळेल, अनुभवी गोलंदाज, संघाच्या पाठीचा कणा यावेळेस गोलंदाजाच्या भूमिकेत, उंचपुरा गोलंदाज. राईट आर्म राऊंड द विकेट न टाकलेला हा चेंडू अगदी खेळपट्टीच्या बाहेर, पंच हेमंत शेट्टी सर अवांतर घोषित करत असताना नो बॉलचा इशारा. यानंतरच्या चेंडूवरती नक्कीच फ्रीट, फील्डच्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याची संधी असते मित्रांनो. धावबाद किंवा हँडल द बॉल किंवा हिट द बॉल ट्वाईस, अशा पद्धतीने तुम्ही तीन पद्धतीने या चेंडूवरती बाद होत असतात, अन्यथा क्लीन बोल्ड झेलबाद अशा पद्धतीने तुम्ही बाद होत नसतात. यावेळेस फ्रीटचा हा नजराणा होता, मात्र कबूल करता आला नाहीये. डॉट बॉल फेकत असताना अनुभवाची शिदोरी खोलली गोलंदाज नितीन, अतिशय जुना जाणता खेळाडू. शेळी संघाचा ज्या ज्या वेळेला आपण विचार करत असतो, संघाचा हा तारणहार नितीन तारमळे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अनुभवाची खदान राईट ऑफ राऊंड द विकेट ना स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज, आरकमच्या बॅट मधन जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, वन बाउंस सौकार. यावेळेस नक्कीच उलट्या हाताचा फटका देण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि चेंडूपासून डिस्टन्स पाहायला मिळालं. नितीन तारमळे, पुराणा चावल ज्याला म्हटलं जातं, नक्कीच आपण सर्व शेतकऱ्यांचे पोरं आहोत मित्रांनो. तांदूळ जितका जुना होत जातो तितका त्याचा भात चांगला होतो मित्रांनो. यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय पुराणा चावल, नितीन तारमळे गोलंदाजी मार्कवरती, राईट आर्म राऊंड द विकेट ना हा फटका. यावेळेस बॅटची कडा, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक सज्ज, चेंडूला कलेक्ट केलं, सिंगल दावेवरती समाधान मानावं लागलं. अरकम बॅटिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अरकम आणि त्याला साथ देत असताना फलंदाज मोहम्मद नंबर 3 वरती यावेळेस आपल्या संघासाठी आलाय. भारतीय संघ ज्या ज्या वेळेला खेळत असतो मित्रांनो, त्या त्या वेळेला विराट कोहलीला या 3 नंबरवरती आपण पाहत असतो. वन डाऊनची ही जागा, ज्या वेळेला संघाला गरज असते मोठ्या धावा उभारण्याची, त्यावेळेस मोठी जबाबदारी वन डाऊनच्या प्लेअरवरती असते. विराट कोहलीला आपण सर्वजण जाणतोच, आणि यावेळेस तळवली टीमसाठी हा मोहम्मद नंबर 3 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. वन डाऊन वरती आलेला हा बॅट्समन, बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल काय असतं याचं यावेळेस मूर्तिमंत उदाहरण मैदानात पेश होत असताना. गोलंदाजी मार्कवरती शेई एक्सप्रेस, नितीन तारमळे गोलंदाजी मार्कवरती सज्ज, उंचपुरा गोलंदाज, राईट आर्म राऊंड द विकेट ना मोहम्मदसाठी. पुन्हा एकदा रिवर्स शास्त्र चालवलंय, चेंडू चाललाय पॉइंटच्या डोक्यावरनं, जबरदस्त फटका, मैदानाच्या बाहेर फरार चौकार. गोलंदाज नितीनच्या माध्यमातून एका बाजूनं
हल्ला करणारी गोलंदाजी, तर प्रति हल्ला करत असताना मोहम्मदच्या बॅटमधन हा चौकार, हम भी किसी से कम नहीं उत्तर देत असताना मोहम्मदच्या बॅटमधन या चार धावा। धावफलक पुढे सरकलं, जाऊन पोहोचलं 22 या आकड्यावरती, 22 रन्स ऑन स्कोरबोर्ड। गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा नितीन तारमळे, थोडासा नक्कीच विवरचनेत बदल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा मोहम्मद स्ट्राइक वरती आपल्याला बघायला मिळतोय, अनुभवी फलंदाज, अनुभवी गोलंदाज, बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल आपण मैदानात नक्कीच अनुभवतोय। मित्रांनो, मैदानाच्या चारही बाजूला जर आपण पाहिलं असेल तर या स्पर्धेवरती प्रेम करणारी कित्येक मोठ्या संख्येनं उपस्थित असलेली प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय। युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला सर्वांना अनुभवणारी, आपल्याला जोडली जाणारी मोठी लोकप्रिय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, मोठी लोकप्रिय। स्कोरबोर्ड आफ्टर कंप्लीटिंग टू ओव्हर्स, दोन षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा स्कोर कार्ड वरती, चांगली सुरुवात तळवली संघासाठी आपल्याला अद्यापपर्यंत पाहायला मिळतीये। नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल, परिवर्तन हा निसर्गाचा नियम, परिवर्तन केलं जाईल गोलंदाजी मार्क वरती, नवीन गोलंदाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल। शेई टीम साठी हा सुद्धा एक अनुभवी गोलंदाज राकेश तारमळे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल। फलंदाज आर्कम आणि एका बाजूनं मोहम्मद आपली ताकद लावताना बघायला मिळत आहेत। चांगली फलंदाजी अद्यापपर्यंत राहिली आहे तळवली टीमसाठी, हे तारणहार फलंदाज फलंदाजी करतायत। 26 धावा स्कोर कार्डवरती गोलंदाज आलाय, मोठी जबाबदारी खांद्यावरती, अश्वमेध रोखावा लागेल। स्ट्रायकिंग एंडवरती आर्कम, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती मोहम्मद, तळवली टीमचे हे दोन वाघ मैदानात दहाडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज राकेश, अतिशय नामवंत गोलंदाज, राईट आर्म राऊंड द विकेट ना आर्कम साठी, पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला दिलाय मोठा धमाका, आसमानी टोला, षटकार। लागोपाठच्या तीन षटकारासाठी अर्पाजी ढोले यांच्या वतीनं 551 रुपयाचं पारितोषिक आहे। गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज राकेश, हा डॉट बॉल आला षटकार आल्यानंतर, त्यानंतर फेकलेला हा डॉट बॉल आपण पाहतोय। हा चेंडू आपण पाहतोय, नक्कीच दोन धावा या चेंडूवरती आल्या, फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली। मॅच झाल्यानंतर काय द्यायचे? चौतीस धावा धावफलकावरती, दुपारचं हे वातावरण आपण पाहतोय, सूर्यदेवता तापलेली असताना मैदानावरती हा सामना आपण पाहतोय। गोलंदाजी मार्कवरती शेईचा हा गोलंदाज, शेई संघासाठी तिसरं आणि स्वतःसाठीचं हे पहिलं षटक राकेश तारमळे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय। स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज डावखुरे हाताचा अर्कम सलामीसाठी आलाय आणि अद्यापपर्यंत अबाधित फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी। यावेळेस हा फुलटो चेंडू, आर्कम थांबेल तो आर्कम कसला, उत्तुंग फटका, षटकार।
धावफलक वेगाने फ्लाय झालं, जाऊन पोहोचलं तब्बल 40 या आकड्यावरती, 40 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड। चाळीस धावा धावफलकावरती, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तैयार। हा चेंडू शॉर्ट पिच पुल केलाय, सक्सेसफुल ब्यूटीफुल षटकार। नक्कीच मैदानावरती वादळ येताना पाहायला मिळतंय, फलंदाज अरकम रामाचं वादळ मैदानात घोंगावताना आपल्याला पाहायला मिळतंय। वादळाला कुठं माहित असतं मित्रांनो, कुणा कुणाला वाहून न्यायचंय, मात्र जो रस्त्यात येईल त्याला मात्र उधळून न्यायचंय। यावेळेस फलंदाज अरकम जो गोलंदाज येईल त्याच्यावरती आक्रमण चढवत असताना पाहायला मिळतोय, अरकम नावाची सुनामी मैदानामध्ये। नक्कीच मी शेही संघाला सुद्धा सांगेल मित्रांनो, ही वेगवान वादळं जेवढ्या वेगानं येत असतात तेवढ्या वेगानं ती परत सुद्धा जात असतात। ज्यावेळेस ही वादळं येत असतात त्यावेळेस कुठेतरी आश्रय घेऊन थांबायचं असतं, आणि एकदा का ही वादळं निघून गेली की मग मात्र पुन्हा एकदा आपल्या आयुष्याला सुरुवात करायची असते। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज, यावेळेस बॅटची कडा, फसलेला फटका, नक्कीच दैव बलवत्तर अरकमच, क्षेत्ररक्षकापर्यंत कॅरी होऊ शकला नाही। चेंडू चेंडू ड्रॉप होतोय निर्जन स्थळावरती, सिंगल धाव कंप्लीट, षटक क्रमांक 3 समाप्त, स्कोर कार्ड वरती तब्बल 47 धाबा, 47 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड। आपल्याकडे असतो आणि शेवटचं षटक अजून बाकी आहे। गोलंदाजी मार्क वरती पंकज अनुभवी, अष्टपैलू खेळाडू यावेळेस मैदानावरती गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। स्ट्रायकिंग एंड वरती अरकम नावाचं वादळ सातत्यानं चौकार षटकारांची भाषा बोलत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। अरकम स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, साथ देत असताना तितक्याच ताकदीचा मोहम्मद नॉन स्ट्राईक एंड वरती। पंकज आलाय, हा सुद्धा एक अनुभवी गोलंदाज, धावफलक 47, मोठी जबाबदारी खांद्यावरती। शेवटचं षटक, स्लॉगचं षटक ज्याला म्हटलं जातं क्रिकेटिंग लँग्वेज मध्ये, तुम्हा आम्हा सर्वांच्या भाषेमध्ये हाणामारीचं षटक। गोलंदाज पंकज, पंकज वरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण, स्वागत केलंय षटकार। षटकार आलाय, प्रत्येक फलंदाज यावेळेस येताना षटकारांचीच भाषा बोलत असताना पाहायला मिळतोय। जो पण गोलंदाज समोर येऊ देत त्याचं स्वागत मात्र स्वॅग से करेंगे, सबका स्वागत। षटकार आलाय फलंदाज अरकमच्या बॅटमधनं, हा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय। 6 धावांच्या मदतीनं धावफलक वेगानं फ्लाय झालं, जाऊन पोहोचलं ते तब्बल 53 या धावसंख्येवरती, 53 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड, संघाचं अर्धशतक कंप्लीट, टीम तळवलीची ही धावसंख्या आपण पाहतोय। गोलंदाज पंकज पुन्हा एकदा सज्ज, राईट आर्म राऊंड द विकेट ना, पुन्हा एकदा यावेळेस चेंडू दूर जाऊन विसावतोय, नक्की 6 पेक्षा जास्त त्या तर या चेंडूवरती 10 धावा आल्या असत्या, षटकार। चौकारांचा पाऊस, चौकारांचा पाऊस मैदानावरती, धावांचा पाऊस मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये। धावांची बरसात एका पाठोपाठ एक षटकारांची बरसात यावेळेस पाहायला मिळतीये।
जर अजून षटकार आला तर अशफाक भाई शेख यांच्या वतीने अरफज भाई शेख यांच्या वतीने 500 रुपयाचं रोख पारितोषिक आहे। नक्कीच क्या जमा झाली आहे। आदरणीय मोजमजी पटेल यांच्या वतीने अरकम साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय। मॅच झाल्यानंतर मित्र घेऊन जायचंय। जबरदस्त फटकेबाजी मैदानामध्ये, अक्षरशः धावांचा पाऊस पाडत असताना फलंदाजांची ही जोडी मैदानात आपण पाहतोय। तळवली टीमचे हिरण मशीन या वेळेस हा चेंडू चांगलं कमबॅक केलं। पंकजचं मात्र आता कौतुक करावं लागेल, कारण ज्या वेळेला आक्रमण होत असतं त्यावेळेस आपल्याला काही सुचत नसतं। मित्रांनो, पंकजचं कौतुक करावं लागेल, प्रेझेन्स ऑफ माइंड यावेळेस दाखवत असताना ऑप्शनच्या बाहेर चेंडूला रिलीज केलं, चेंडूला वेगानं घोषी या वेळेस एक्झिक्यूट केलं। डॉट बॉल आलाय अरकम साठी। या चेंडूवरती पदल आली ते पाहायला मिळालं। ऑप्शनच्या बाहेर शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पंकज थोडासा दबावात आणि चेंडूला फेकलं ऑप्शनच्या जास्त बाहेर, अवांतरचा इशारा। पंचांचे दोनही हात जमिनीला झाले समांतर, हा चेंडू घोषित केलाय अवांतर। एका धावेची भर, धावफलकामध्ये स्कोर कार्ड पुढे सरकलं। तब्बल 60+1 61 या आकड्यावरती। पंकज शेवटचं षटक प्रगती पथावरती, स्ट्रायकिंग एंड वरती अरकम। यावेळेस हा सुद्धा एक चांगला फटका आहे विकेट किपरच्या डोक्यावरनं, लॉंग स्टॉप एंडला, चेंडू थांबणार नाही, धमाका पाहायला मिळाला अरकमच्या बॅट मधनं हा चौकार। भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय, ज्यांच्या सुपीक संकल्पनेतून साकार होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। वैयक्तिक 49 धावा, याच दरम्यान शुभ आगमन झालं आदरणीय आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व शिवसेनेची। नक्कीच मुलुक मैदानी बुलंद तोफ, तरुणांच्या गळ्यातील ताईत, अर्थातच तुम्हाला सर्वांचे लाडके बंधू पांडुरंगजी बरोरा साहेबांचं शुभ आगमन झालं। स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। त्यांच्या समवेत आदरणीय अनिलजी घोडविंदे साहेब, पत्रकारितेचा बुलंद आवाज, अर्थातच त्यांच्या सोबत रवींद्रजी लकडे साहेब शिवसेनेचे प्रवक्ते आहेत। त्यांच्या समवेत पत्रकारितेची नक्कीच एक मुलुक मैदानी तोप दिनेशजी पाचगरे साहेब। त्यांच्या समवेत युवा सेनेचे वैभवजी गंदे साहेब उपस्थित झाले। त्यांच्या समवेत आदरणीय युवा सेनेचे राहुलजी भोईर साहेब, संपूर्ण शहापूर तालुक्याची शिवसेना ज्यांच्या खांद्यावर, स्वागत करूया सर स्पर्धेच्या वतीनं। या स्पर्धेचे जनक रमजानबाई शेख, शाहीदबाई शेख, संपूर्ण पलचिन गावाच्या वतीनं या सर्व शिवसेनेच्या शिलेदारांचं शब्द सुमनांनी सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम। यानंतरची मॅच वीर तानाजी दापोडे विपक्ष खानिवली, दोनही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचे। नक्कीच ज्या व्यक्तिमत्वाची तुम्ही आम्ही सर्वजण आतुरतेनं वाट पाहत होतो, ज्या व्यक्तिमत्वाचं येणं तुम्हा आम्हा सर्वांसाठी अतिशय प्रार्थनीय होतं, ज्यांचं येणं म्हणजे नुसतं येणं नाही, संपूर्ण पलचिन ग्रामस्थांच्या हृदयावरती कोरलेलं सुंदर लेणं आहे
आदरणीय तुम्हाला सर्वांचे लाडके बंधू माजी आमदार पांडुरंगजी बरोरा साहेबांचं शुभागमन झालं, त्यांचं यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. मी आदरणीय या स्पर्धेचे प्रणेते शाहिदबाई शेख यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आदरणीय पांडुरंगजी बरोरा साहेबांचं यथोचित मान सन्मान करावा. मायेची उबदार भगवी शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि भरपूर सारं प्रेम तुम्हाला सर्वांच्या वतीनं आदरणीय पांडुरंगजी बरोरा साहेबांच्या सोबत यावेळेस शुभ स्वागत केलं जातंय. साहेब आपण आलात आणि व्यासपीठाची शोभा वाढवली जाते. थँक्यू सो मच. आदरणीय अनिलजी घोडविंदे साहेब उपस्थित आहेत, पत्रकारितेचा बुलंद आवाज, त्यांचं सुद्धा शुभ स्वागत केलं जाईल. मी आदरणीय अनिसभाई शेख यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दीपक अनिलजी घोडविंदे साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. नक्कीच ज्यांच्या लेखनीनं ज्यांच्या पत्रकारितेनं तुम्हाला सर्वांची नक्कीच सेवा केली जातीये, अर्थातच अनिलजी घोडविंदे साहेब यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती होत असताना आपण पाहतोय. त्याचबरोबर शहापूर शिवसेनेचे प्रवक्ते आदरणीय रवींद्रजी लकडे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान केला जाईल. मी आदरणीय आरिजी शेख साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जावा. अर्थातच आपल्या शहापूरची बुलुक मैदानी तोफ शिवसेनेचे प्रवक्ते आदरणीय रवींद्रजी लकडे साहेब यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती होत असताना आपण पाहतोय. नक्कीच त्यांच्या समवेत आपल्या तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी गरज असते त्या त्या ठिकाणी हे व्यक्तिमत्व सातत्यानं उपस्थित असतं. अर्थातच पत्रकारितेची सेवा करताना समाजसेवा काय असते सातत्यानं ज्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. आदरणीय दिनेजी पाचगरे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय नियाजी शेख साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते दिनेजी पाचगरे साहेबांचा शुभ सन्मान केला जावा. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, भरपूर सारं प्रेम आपल्या व्यासपीठावरनं दिनेजी पाचगरे साहेबांना दिलं जातं. याचबरोबर शिवसेनेची सातत्यानं सेवा करणारं युवा नेतृत्व युवा सेनेचे आदरणीय वैभवजी गंदे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान केला जाईल. मी आदरणीय विष्णुजी सापळे साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. आदरणीय वैभवजी गंदे साहेबांचा नवनाथजी सापळे साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. वैभवजी गंदे साहेबांचा व्यासपीठावरती आपण पाहू शकाल साहेबांचा यथोचित मान सन्मान होत असताना हे प्रेम आहे आदरणीय रमजानबाई शेख यांच्यावरचं, हे प्रेम आहे संपूर्ण पळशीन गावावरती असलेल्या माझ्या सर्कला सर्व लाडक्या आयोजकांवरचं. सातत्यानं तुम्ही पाहत असाल पहिल्या दिवसापासून मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळतीये. त्याचबरोबर सन्माननीय राहुलजी भोईर साहेब उपस्थित आहेत, युवा सेनेचे आदरणीय राहुलजी भोईर साहेब यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल. सुलतानजी शेख यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आदरणीय राहुलजी भोईर यांचा यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जावा. चला मित्रांनो फिल्डिंग लावून घ्या आणि शेही टीम आपले सलामीचे धडाडीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. साहेबांचा शुभ सन्मान नक्कीच आपल्या व्यासपीठावरती तुम्ही पाहत असाल सातत्यानं ज्या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून संपूर्ण शहापूर तालुक्याची नव्हे ठाणे जिल्ह्याची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभराची शिवसेनेची खांद्यावरती जबाबदारी त्या सर्व व्यक्तिमत्वांचं आपण शुभागमन झालेलं पाहतोय. व्यासपीठाची ही श्रीमंती असते मित्रांनो आणि ही श्रीमंती आहे आदरणीय रमजानबाई शेख यांची, शाहिदबाई शेख, संपूर्ण ग्रीन स्टार क्रिकेट संघ पळशीन आणि संपूर्ण पळशीन ग्रामस्थ मंडळाची असलेली ही श्रीमंती अर्थातच हे भरलेलं व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतंय. पुनश्च एकदा संपूर्ण व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं शब्द सुमान आणि सहर्ष स्वागत करूया. जाऊया मैदानावरती सामन्याला होईल सुरुवात.
चला मित्रांनो फिल्डिंग लावून घ्या आणि आघाडीची जोडी मैदानात जात असताना आपल्याला पाहायला मिळेल शेई टीमच्या वतीनं पराग आणि हार्ड हिटर हरेश ही जोडी सलामीवीरांची मैदानात जात असताना टीम शेई संघासाठी। चला मित्रांनो व्यासपीठाच्या समोरची गर्दी थोडीशी कमी करा, सामन्याला सुरुवात होतीये। सत्तर धावांचं टार्गेट, पहिला चेंडू पंच आमच्याकडे वळाले, मुन्ना पठाण सरांचा हा वाईटचा इशारा। चला व्यासपीठाच्या समोरची लाडक्या प्रेक्षकांना विनंती आहे गर्दी थोडीशी कमी करा मित्रांनो, व्यासपीठासमोर जेवढे प्रेक्षक आहेत थोडेसे बाजूला वा। पराग आणि हरेश ही जोडी मैदानामध्ये, स्ट्रायकिंग एंड वरती पराग, पहिला चेंडू अभांतर आला त्यानंतरचा फटका अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, सिंगल कंप्लीट, फिल्डिंग खराब। एक धाव शॉट नक्कीच मित्रांनो, ज्या वेळेला धाव कंप्लीट करायची असते त्यावेळेला पॉपिंग क्रीजच्या पूर्ण तुम्हाला आतमध्ये जाऊन पुन्हा रिटर्न यायचं असतं, यावेळेस नुकसान झालं टीम शेईला, सिंगल दाबेचं योगदान। हा चेंडू नक्कीच लेग स्टंपच्या बाहेर दिशा भरकटताना पाहायला मिळतोय, एका धावेचं योगदान धावफलकाला होतंय, तीन धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलं। नक्कीच व्यासपीठावरती सन्माननीय शहापूर तालुका शिवसेनेचे आपली सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व। माजी आमदार तुम्हाला सर्वांचं लाडकं, तरुणांच्या गळ्यातील ताईक, आपले बंधू। रेषेच्या बाहेर फलंदाज परागच्या बॅटमध्ये आलाय षटकार। मांदियाळी आपण सर्वजण पाहत आहोत मित्रांनो, सन्माननीय रमजानबाई शेख, संपूर्ण पळशीन गावावरती प्रेम असलेलं पाहायला मिळतंय। तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, ठाणे जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब उपस्थित आहेत। मी साहेबांना विनंती करेल आम्हा सर्व तरुणांना आणि आमच्या आयोजकांना आपल्या शब्दामध्ये मार्गदर्शन करावं, तुमच्या मार्गदर्शनाची सातत्यानं आम्हा सर्वांसाठी खूप उत्सुकता आमची आणि यावेळेस आमची उत्सुकता साहेब आपण कंप्लीट करावी, मी विनंती करेल आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब।
हॅलो ग्रीन स्टार क्रिकेट संघ पळशीन चे सर्व शिलेदार मंडळाचे सर्व सभासद कार्यकर्त्यांना विनंती आहे, लवकरात लवकर व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. सर्व लाडक्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. हे भगवे आमचे रक्त तळपतो दत्त ही. नक्कीच तुम्हाला सर्व हिंदुत्व धर्मियांचं तुम्हाला सर्वांचं रक्षण करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या सेवेसाठी आपण पाहतोय. शिवसेनेची चाललेली धडपड सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असते. यावेळेस सुद्धा सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या समवेत आदरणीय माजी आमदार तुम्हाला सर्वांचे लाडके बंधू पांडुरंगजी बरोरा साहेब यांच्या शुभ उपस्थितीमध्ये काही तरुणांचा संपूर्ण पळशीन गाव आणि आजूबाजूच्या संपूर्ण परिसरातील काही तरुणांचा घाट आहे शिवसेनेत प्रवेश करण्याचा. आणि यावेळेस जाहीर शिवसेना प्रवेश होतोय. आदरणीय सलमानजी शेख, महमूदजी ढोले, सुलतानजी शेख, विशाल सापळे, मुराद सापळे, संतोष वाघ, लखन मुकणे, विजय रोज आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांनी मित्रांनो व्यासपीठावरती यायचंय. यावेळेस आपण पाहतोय शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश घेत असताना संपूर्ण पळशीन ग्रामस्थांच्या वतीनं आणि संपूर्ण परिसराच्या वतीनं या तरुणांचा या तरुणाईचा यावेळेस आपण पाहतोय जाहीर शिवसेना प्रवेश. सन्माननीय युसुफजी शेख साहेब, सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब, ठाणे जिल्हा प्रमुख, शिवसेनेची मुलुक मैदानी तोफ अर्थातच तुम्हाला सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व प्रकाशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते यावेळेस जाहीर प्रवेश होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शिवसेनेमध्ये होत असणारा हा जाहीर प्रवेश हमीदजी शेख, आमिरजी शेख, इरफानजी शेख, अरफाजी ढोले, आपण सर्वांनी यायचंय मित्रांनो. सर्व साथीदारांना सर्व रज्जाकजी शेख सर्वांना विनंती आहे मित्रांनो यायचंय. नक्कीच महाराष्ट्र धर्म वाढवायचाय. आसिमजी शेख सर्वांना विनंती आहे मित्रांनो यायचंय. याच दरम्यान कल्पेजी सोमावते साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा शुभ स्वागत करूया मित्रांनो. मी विनंती करतो आपण सुद्धा यायचंय साहेब. सलमानजी शेख नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल मोठ्या संख्येनं. जाहीर शिवसेना प्रवेश होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या प्रसंगी एक अतिशय मानाची अभिमानाची यावेळेस गोष्ट घडत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. शिवसेनेचं स्वप्न महाराष्ट्र धर्म जगवायचंय, महाराष्ट्र धर्म वाढवायचंय आणि त्याच दिशेनं सन्माननीय रमजानबाई शेख अल्पसंख्याक जिल्हा उपप्रमुख सन्माननीय रमजानबाई शेख, शाहिदबाई शेख संपूर्ण पळशीन ग्रामस्थ आपल्याला पाहायला मिळते, हमीदजी शेख, आमिरजी शेख, लियाकतबाई शेख, इम्तियाजी शेख या सर्व मान्यवरांनी घातलेला घाट आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच सलमानजी शेख यांचा सुद्धा जाहीर प्रवेश होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोसीमजी शेख, अनिश शेख नक्कीच पाहायला मिळते. संपूर्ण ग्रीन स्टार पळशीन आणि परिसरातील हजारोच्या संख्येनं शिवसैनिक यावेळेस युवा शिवसैनिक जाहीर शिवसेना प्रवेश घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांचं शोएबजी शेख सर्वांना विनंती आहे मित्रांनो यायचंय पुढे पटापट.
हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते यावेळेस जाहीर शिवसेना प्रवेश करत असताना शिवसेनेसाठी एक मोठी मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची गोष्ट यावेळेस घडत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. नक्कीच वसा उचलला आदरणीय सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेबांनी, त्यांना साथ देत असताना सन्माननीय पांडुरंगजी बरोरा साहेब, शिवसेना धर्म नक्कीच वाढवायचा आहे आणि तोच वसा पुढे चालवत असताना त्याचबरोबर शिवसेना शाखा प्रमुख पळशीन गाव नवनाथजी सापळे साहेबांना सुद्धा विनंती आहे आपण पुढे यायचंय. मुरादजी शेख, मुरादभाई शेख, भव्य दिव्य कार्यक्रम यावेळेस आपल्या व्यासपीठावरती पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो अतिशय मानाची यावेळेस घटना संपूर्ण शहापूर तालुक्यासाठी होत असताना शिवसेना धर्म, मानवता धर्म, हिंदू धर्म, संपूर्ण महाराष्ट्राचा वसा उचललाय आणि विकास करायचा ध्येय उराशी बाळगलं आदरणीय प्रकाशजी पाटील साहेबांनी, पांडुरंगजी बरोरा साहेबांनी, संपूर्ण शहापूर तालुका कार्यकारिणी आपल्याला पाहायला मिळते व्यासपीठावरती. आणि आज आपण पाहतोय मुरादजी शेख यांचा सुद्धा प्रवेश होत असताना, अनितजी शेख यांचा सुद्धा प्रवेश होत असताना हजारोच्या संख्येनं शहापूर तालुक्याला 33 धावा स्कोर कार्ड वरती. नक्कीच हजारोच्या संख्येनं शिवसेना प्रवेश होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. मित्रांनो संपूर्ण या सर्व नवनिर्वाचित शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब, सन्माननीय पांडुरंगजी बरोरा साहेब आणि संपूर्ण शहापूर तालुका शिवसेना कार्यकारिणीच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. शिवसेनेमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. या सर्व लाडक्या शिलेदारांना, मंडळाच्या कार्यकर्त्यांना, संपूर्ण लाडक्या खेळाडूंना, संपूर्ण शहापूर तालुक्याला मी विनंती करेल सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेबांना की आपण नक्कीच या स्पर्धेचे जनक ज्यांच्या सुपीक संकल्पनेतून ही स्पर्धा, ही भव्य दिव्य टूर्नामेंट आपल्याला पाहायला मिळतीये. साहेब आपण पाहिलं असेल गावापासून जवळजवळ 2.5 ते 3 किलोमीटर दूर असलेलं हे मैदान मोकळं रानमाळ होतं. काही दिवसापूर्वी जर आपण आले असाल तर फक्त मोकळं रान होतं आणि त्याचं मैदानामध्ये रूपांतर होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आदरणीय शाहीजी शेख यांचा सुद्धा यामध्ये मोठा वाटा, सियाचा वाटा. सर्वांनी लियाकतबाई शेख मी विनंती करेल आपण सुद्धा पुढे यायचंय, आपला सुद्धा शुभ सन्मान केला जाईल या प्रसंगी. मी पप्पूजी शेख साहेबांना विनंती करेल आपण सुद्धा समोर यायचंय. लियाकतबाई शेख, आरिफजी शेख आपण सुद्धा पुढे यायचंय. आरिस, आरिसबाई शेख, सलमानबाई शेख, विशेष शुभ सन्मान केले जात आहे सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान होणं ही सुद्धा तुम्हाला सर्वांसाठी, आरिसबाई शेख यांचा सुद्धा शुभ सन्मान होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनिसबाई शेख यांचा सुद्धा, सलमानजी शेख आपण सुद्धा यायचंय पुढं. सलमानबाई शेख, सलमान नवनाथबाई शेख आपण सुद्धा पुढे, नवनाथबाई सापळे आपण सुद्धा पुढे यायचंय. नवनाथबाई सापळे आपण सुद्धा पुढे यायचंय. नक्कीच पळशीन शिवसेना शाखेचे शाखा प्रमुख सन्माननीय नवनाथजी सापळे साहेब यांचा शुभ सन्मान होत असताना नक्कीच या व्यक्तिमत्वाबद्दल बोलावं लागेल. गळ्यामध्ये गोडवा, मनामध्ये प्रेम, सातत्यानं या स्पर्धेसाठी मेहनत घेताना हे पाहायला मिळतंय व्यक्तिमत्व. सलमानजी शेख यांचा सुद्धा जाहीर प्रवेश, शुभ सन्मान होत असताना पाहतोय. आमिरजी शेख आपण सुद्धा पुढे यायचंय, मी विनंती करेल. आमिरबाई शेख, नियाजी शेख 35 धावा. मैमूटजी ढोले आपण सुद्धा पुढे यायचंय, साहेबांच्या शुभहस्ते सन्मान केला जाईल. शोएबाई शेख मी विनंती करेल, शोएबाई शेख आपण सुद्धा पुढे यायचंय.
महमूदबाई ढोले यांचा सुद्धा शुभ सन्मान होत असताना आपण पाहतोय. नक्कीच या व्यक्तिमत्वानं सुद्धा रात्रीचा दिवस केला आणि हा सोहळा उभा केलाय. शोएबाई शेख यांचा सुद्धा नक्कीच शुभ सन्मान, विशेष सन्मान होतोय. सन्माननीय शोएबाई शेख, थँक यू सो मच. सर्व नवनिर्वाचित शिवसेना कार्यकर्त्यांचं पुनश्च एकदा शब्द सुमनांनी स्वागत करूया. मी विनंती करेल सन्माननीय मान्यवरांना, ज्यांच्या 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता, ज्यांच्या मार्गदर्शनाची तुम्ही आम्ही सर्वजण वाट पाहत आहोत. आदरणीय प्रकाशजी पाटील साहेबांना मी विनंती करेल आपलं मार्गदर्शन आम्हासाठी मोलाचं. राजा छत्रपती हॅलो. राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा. वंदने शिवसेना प्रमुख, वंदने धर्मवीर आनंदिगे साहेब, वंदने साबीरबाई शेख यांना नतमस्तक होऊन या शिवसेना चषक 2022 या कार्यक्रमाचे आपले सर्वांचे लाडके आणि संयोजक रमजानभाई शेख या मतदारसंघाचं, शहापूर विधानसभेचं ज्यांनी नेतृत्व केलेलं आणि आज अगदी 2-5 आमदार एकत्र केल्यानंतरही जे शक्य नाही ते काम आता या ठिकाणी आपलं चांगलं काम करत असलेले आपले सर्वांचे सहकारी माजी आमदार पांडुरंग बरोरा, त्याचबरोबर प्रकाश वेखंडे, पत्रकार अनिल घोडविंदे, पत्रकार रवी लकडे, दिनेश पाचघरे, अजून कोणी आहे, राहुल वैभव, त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी. आपल्याला सर्वांना क्रिकेटच्या खेळाचा आनंद घ्यायचा आहे आणि म्हणून आपल्याला खूप काही न सांगताना सदरच्या राजकीय घडामोडीमध्ये आपल्या भागातील शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून शिवसेना ठाणे जिल्ह्याच्या वतीने सन्माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने आपला स्वागत करतो. आपल्याला सर्वांना खूप शुभेच्छा देतो. शिवसेनेमध्ये काम करत असताना या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला कोरोनाच्या काळामध्ये अतिशय आपला एक भाऊ, एक कुटुंब प्रमुख, आपला घरचा म्हणून अतिशय शिस्त आणि संयमाने या ठिकाणी कोविडच्या काळात सगळ्यांना उपचार आणि आरोग्य चांगला लाभावा आणि त्या संकटातनं बाहेर यावा याच्यासाठी सातत्याने काम केलं. आपल्याला सर्वांना माहीत आहे का त्यावेळेला भारतीय जनता पक्ष कोविडच्या काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचे नेते हे त्यावेळेला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये लोक या सगळ्या संकटामध्ये संयम आणि शांतता ठेवण्यासाठी ज्याला राज्याचे मुख्यमंत्री प्रयत्न करत होते त्याच वेळेला हे लोक आरडाओरडा घालत होते, नव्हे तर अडचणी निर्माण करत होते. आणि म्हणून सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या मंदिर असेल, मस्जिद असेल, चर्च असेल, या सगळ्या गोष्टी आपण सगळी माणसं असलो तर या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. आणि म्हणून त्या काळामध्ये ते सातत्याने विनंती करत होते का सर्व जाती धर्माच्या लोकांनी सोबत येऊन आलेला संकट दूर करण्यासाठी आपण काम केला पाहिजे. आणि म्हणून सातत्याने सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन राज्याचे मुख्यमंत्री काम करत आहेत. आणि म्हणून प्रत्येक महाराष्ट्रातल्या जनतेला, प्रत्येकाला मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे हे आपले वाटायला लागले आणि प्रत्येकाला शिवसेना ही आपली आहे, शिवसेना संकटकाली आपल्या पाठीशी उभी राहील, शिवसेना कुठलाही जात धर्म पंथ पक्ष या सगळ्या संकटात कधीच काढत नाही आहे. आणि म्हणून चांगलं काम हे शिवसेनेचा ध्येय आहे.
शिवसेना मुसलमानांच्या विरोधात आहे अशा स्वरूपाचं सांगणारे लोक जे आहेत ते यांच्या आता तोंडघशी पडलेला आहेत। कारण सगळ्यांना माहिती आहे या राज्यामध्ये साबीरभाई शेख मुसलमान असताना सुद्धा बाळासाहेब ठाकरे आणि मातोश्रीचा घरचा होता आणि राज्याचे ते मंत्री झाले। जर शिवसेना मुसलमानांच्या विरोधात होती तर साबीरभाई शेख मंत्री कसे झाले हा पण प्रश्न आहे। आणि म्हणून खोटं जास्त दिवस सांगता येत नाही आहे आणि खोटं सांगून जास्त दिवस राजकारणही करता येणार नाही। त्याच्यामुळे शिवसेनेची असलेली सच्चाई आणि या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती आहे। नगरविकास मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये खूप चांगलं काम होत आहे आणि म्हणून काही दोन तीन दिवसापूर्वीच या संपूर्ण ग्रामपंचायतींना वेगवेगळ्या स्वरूपाचे 18 कोटी रुपये हे विकासासाठी विकासांच्या कामासाठी दिलेले आहेत। अगोदर आणि भावली धरणाचा जो मोठा विषय जो होता जो या ठिकाणी आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब त्याचबरोबर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपले सर्वांचे लाडके पांडुरंगजी बरोरा यांच्या घामा मेहनतीने त्यांनी विधानसभेमध्ये प्रश्न मांडले आणि सातत्याने आताही भावली धरणावरनं जाऊन आलेले आहेत। आणि त्यांची जी काय भावना होती का मुंबईचा पाण्याची ताण भागवली जातो या शहापूर तालुक्यातनं धरणामधनं, मग भातसा असेल वैतरणा असेल मिडल वैतरणा असेल, परंतु इथल्या आदिवासी बांधवाला किंवा इथल्या राहणाऱ्या शेतकऱ्याला स्थानिकाला इथे पाणी मिळत नाही। आणि बावलीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी 283 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि त्याचा टेंडर सुद्धा निघालेला आहे आणि हा भाग सुद्धा त्याच्यात समाविष्ट केलेला आहे। आणि म्हणून खरं म्हणजे आमदार तर खूप लोक होत राहणार आहेत, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये जनता आहे, मतदार राजा निर्णय घेत असतो, परंतु इतिहास जो लिहिला जाईल त्याला आमदार पांडुरंग बरोरा बावली हा पाण्याची योजना पांडुरंग बरोराच्या नावावर लिहिली जाईल। आणि म्हणून माणसांनी जीवनामध्ये आपला ठसा उमटवला पाहिजे आणि ते आपले लोकांनी आपला आदर्श घेतला पाहिजे, असं चांगलं काम केलं पाहिजे। रमजानभाई या ठिकाणी शिवसेनेमध्ये काम करतो, रमजानभाईला शिवसेनेमध्ये शहापूर तालुक्यामध्ये काम करायला वाव आहे। आपल्या सगळ्या लोकांना घेऊन जिल्हाभर फिरलं पाहिजे, लोकांना जाऊन भेटलं पाहिजे आणि शिवसेना लोकांना पटवून सांगितलं पाहिजे का जे लोक याच्या अगोदर सांगत होती ते खोटं आहे, खरं आहे ते मी सांगतो। आणि ज्या दिवशी आपल्याला पटलं नाही त्या दिवशी मोकळं व्हायचं आहे, कारण ज्यायला वाटलं आपल्याला का शिवसेना आपल्या अन्याय करतो तर मग आपल्याला त्याला खात्री होईल, त्याला आपल्याला बाहेर पडता येईल, परंतु सत्य समजून घेतलं पाहिजे। म्हणून आजच्या या क्रिकेटच्या निमित्ताने सहभागी झालेल्या संघांचे पंचांचे निवेदकांचे आणि त्याचबरोबर रमजानभाई आणि रमजानभाईला साईदलाच लॉन्च करायचं आहे खरं बघायला गेला तर त्याच्यामुळं साईदला आणि दुसरा त्याचा भाऊ आम्ही आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि रमजानभाई आपल्याला पुढे करतो तर आपण पुढे लोकांना रात्री बेरात्री लोक ज्यावेळेला येतील संकटामध्ये, कोणाचा डिलिव्हरीचा पेशंट असेल, कोणाचा ॲक्सिडेंट झालेला आहे, कोणाला हॉस्पिटलला न्यायचं आहे, तर पहिल्यांदा शिवसेना सगळ्यात पुढे असतो, तर तुम्हीसुद्धा आपली गाडी घेऊन लोकांना हॉस्पिटलपर्यंत घेऊन जायचं शिवसेनेची हीच ओळख आहे। शिवसेनेचा काम आहे ज्या ज्या डोल्यात आसू आहे, जो दुःखात आहे, जो संकटात आहे, त्याला मदत करायची ही शिवसेनेची ओळख आहे आणि याच ओळखीने तुम्हाला पुढे जाता येणार आहे। शिवसेनेमध्ये तुम्हाला काम करायची संधी आहे। जर साबीरभाई शेख इथं कामगार मंत्री होऊ शकतो तर तुम्ही चांगलं काम करा, पक्ष तुमचीही नोंद ठेवेल। काम न करताना नोंद काय होणार नाही आहे। पांडुरंग बरोराने जर बावलीसाठी काम नसतं केलं तर आपण त्यांचं नाव घेतलं नसतं, त्यांनी काम केलं आहे म्हणून आपण नाव आपण घेतो। मी खरं म्हणजे या ठिकाणी रमजानभाई अनिल आहे पत्रकार आहेत सगळ्यांच्या मिळून बावलीचा चांगलं काम केल्याबद्दल पांडुरंगचं जाहीर सत्कार आपण सगळ्यांनी करावा, कारण चांगलं काम करणाऱ्यांना प्रोत्साहन दिला पाहिजे।
मी एवढं सांगून या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. संपूर्ण मान्यवरांना आपण पाहू शकाल ज्यांची उपस्थिती झाली आणि सर्व मान्यवर आपण पाहू शकाल. आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब साहेबांचं शहापूर नगरीमध्ये अजितजी तारमळे यांच्या वतीनं शुभ स्वागत आणि खूप साऱ्या शुभेच्छा आल्या शेई टीमला. तीन चेंडू, सात धावांची आवश्यकता. मैदानावरती आपण पाहतोय द्वंद्व, जबरदस्त बिग फाईट मॅच. अजितजी तारमळे यांच्या वतीनं शेई टीमला आल्यात लक्ष लक्ष शुभेच्छा. मैदानावरती तीन चेंडू, सात धावांची आवश्यकता. क्रिकेटचा हा खेळ आहे मित्रांनो. या क्रिकेटच्या खेळात कधी कोण मेळ घालेल हे सांगणं नेहमी कठीण असतं आणि तसंच मैदानात घडत असताना 70 धावांचं टार्गेट होतं आणि तब्बल एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना 63 धावा स्कोअर कार्डवरती शेवटचे तीन चेंडू शिल्लक, सात धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज, शेई टीमचा फलंदाज आपण पाहतोय रोहित आणि नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज राकेश. रोहित आणि राकेश ही जोडी, तीन चेंडू सातची गरज. रोहित साठी हा चेंडू पाहायला मिळतोय नक्कीच, लोवर फुलटोज आणि या चेंडूवरती उत्तर नव्हतं, डॉट बॉल आलाय आणि गोलंदाजाचं मात्र कौतुक करावं लागेल. दोन चेंडू, सात धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नीतू. दोन चेंडू, सात धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा महत्वाचा रोल आहे मित्रांनो. मोठे प्रहार करावेच लागतील. स्ट्राईक वरती रोहित, हा सुद्धा चेंडू पाहायला मिळतोय नक्कीच. सामना रंगतदार अवस्थेत आणि दोन चेंडू डॉट आले. कंपल्सरी चेसिंग, एक चेंडू, सात धावांची आवश्यकता. एक चेंडू शेवटचा शिल्लक, सात धावांची आवश्यकता. मैदानावरती बिग फाईट मॅच. एका बाजूने शेई, दुसऱ्या बाजूने तळवली. तळवली टीमचं गोलंदाज नीतूचं कौतुक करावं लागेल. दोन बॅक टू बॅक डॉट फेकत असताना अगदी मोक्याच्या क्षणाला संघाचा दरवाजा उघडा करत असताना विजयासाठीचा खोलवट टप्प्याचा चेंडू मात्र प्रहार करता आला नाहीये. विजयी टीम तळवली. हार्दिक अभिनंदन.